दोन दिवसांची केंद्र राज्य विज्ञान परिषद आजपासून अहमदाबाद इथे सुरू झाली या परिषदेचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं विज्ञानाप्रती जनतेत रुची वाढत असल्यानं भारत चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या दिशेनं वाटचाल करत असल्याचं पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं भारताला संशोधन आणि नाविन्यता यांचं जागतिक केंद्र बनवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांनी एकत्र येऊन अनेक एक मोर्चांवर काम करायचं आहे असं म्हणाले नाविन्यतेला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारांनी अधिकाधिक वैज्ञानिक संस्थांची स्थापना करावी तसंच राज्यातल्या उच्च शिक्षण संस्थानांमध्ये नाविन्यता प्रयोगशाळांची संख्याही वाढवायला हवी अशी सूचना त्यांनी राज्यांना केली और प्रक्रियाओं को सरल करने पर बल देना चाहिए राज्यों में जो उच्च शिक्षा के संस्थान हैं, उनमें इनोवेशन लैब की संख्या भी बढ़ाई जानी चाहिए आजकल हाइपर स्पेशलाइजेशन का दौर चल रहा है राज्यों में अंतर्राष्ट्रीय स्तर की स्पेशलिस्ट लेबोरेटरीज की स्थापना की जा रही है उसकी आवश्यकता भी बहुत है इसमें केंद्र के स्तर पर राष्ट्रीय संस्थानों के एक्सपर्टाइज के स्तर पर राज्यों ही हर तरह से मदद के लिए हमारी सरकार तत्पर है विज्ञानाच्या आधुनिक प्रयोगशाळांसोबतच अटल टिंकरिंग लॅब निर्मितीच्या मोहिमेला वेग द्यायला हवा आणि अधिकाधिक शाळांनी विज्ञान मेळाव्यात सहभागी व्हावं असं आवाहनही त्यांनी केलं आजच्या पिढीतल्या तरुणांमध्ये विज्ञान तंत्रज्ञान आणि नाविन्यता यांचा डीएनए आहे आपल्याला या युवा पिढीला पूर्णपणे समर्थन द्यायचं आहे असं म्हणाले समाधान निराकरण उत्क्रांती आणि नाविन्यता हेच विज्ञानाचा आधार आहेत आह ते म्हणाले के विकास में विज्ञान उस ऊर्जा की तरह है जिसमें हर क्षेत्र के विकास को हर राज्य के विकास को बहुत गति देने का सामर्थ्य है आज जब भारत चौथी औद्योगिक क्रांति का नेतृत्व करने की तरफ बढ़ रहा है तो उसमें भारत की और इस क्षेत्र से जुडे लोगों की भूमिका बहुत अहम है विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित संशोधनाला स्थानिक स्तरावर न्यायचं आहे प्रत्येक राज्यानं आपल्या स्थानिक समस्यांनुसार स्थानिक समस्या, समस्या निराकरणावर भर द्यावा प्रत्येक राज्याच्या विकासाला गती देण्याची ऊर्जा विज्ञानात असून माहितीला विज्ञानाची जोड मिळाली की संकट आणि समस्यांच्या निराकरणाचा मार्ग आपोआप खुला होतो असं म्हणाले आजचा नवा भारत जय जवान जय किसान जय विज्ञान आणि अन जय अनुसंधान या मंत्रासह पुढे जात आहे असं म्हणाले आपल्या देशातील वैज्ञानिकांच्या कामगिरीचं कौतुक केलं पाहिजे कोरोना काळात आपण प्रतिबंधक लस विकसित केली दोनशे कोटी लोकांना ती दिली यामागे वैज्ञानिकांची मोठी शक्ती आहे वैज्ञानिकांचा गौरव केल्यामुळे विज्ञानाप्रती देशात वातावरण निर्माण व्हायला मदत होईल असंही मोदी यांनी सांगितलं या परिषदेला केंद्रीय विज्ञान तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह अनेक मान्यवर अहमदाबाद इथे उपस्थित होते डिजिटल आरोग्य सेवा दोन हजार तीसपर्यंत पर्यंत संशोधन आणि विकास या क्षेत्रामधील खासगी गुंतवणूक दुप्पट करणं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि सर्वांसाठी स्वच्छ ऊर्जा अशा विविध विषयांवर या विज्ञान परिषदेमध्ये विविध सत्रांमध्ये चर्चा होणार आहे